भाई अकांदेन लभाव आला तले भर काम हुई कांदेन लभाव सा पडला पाहिजे पैसास पैसा होऊन लय बाय आता एवढी मोठी पोळ लय उना तानाच खांडले कापले ते वाईले पोळ घातली आव अशी काही अडवानी दगड हातात घेतली हिंडा ते या दगडाने तुझं डोकं ठेसू का बरं हा अहो तुम्ही का जंगलात राहून राहून का तुम्हाला याड बीड लागलं काय तुझ्या पाय लागलं मला मी काय अहो मी काय केलंय तुम्ही असे दगड उचलून फिकी ते तू त्या सावकाराकडे कशाला गेलती कुठं कशाला गेली होती आणि एकटाच घरामध्ये काय करत होती त्याच्या अहो तुम्हाला माहिती आहे ना कशाला जाते मी तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती कशाला जाती पण तू काय ते त्याच्या खाट्याचा आवाज कर 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 येऊ राहिलता अहो असं काय बोलायचं तुम्ही साफसफाई चालली होती तेव्हा त्यांनी ती खाट ओढताड चालू होती त्यांची सगळे कपडे काढले होते म्हणे हा उघडा बंब झाला होता तो कशासाठी झाला मी गेले त्या टायमिंगला तो नेमका आंघोळीला चालला होता आंघोळीला चालला होता आणि तू काय त्याला काय उघड पाहायला थांबली होती अहो तुम्हाला माहिती सगळं तर पण तुम्ही मला म्हणता का उघड पाहायला थांबली होती का कशाला गेली होती माझ्या कानानं जे ऐकलं ना ते काहीतरी भलतच ऐकेलय अहो कानाचा आणि डोळ्याचा चार पोटाचा अंतर असतो शिरप्याने आपला शिरप्या त्याने मला सगळं सांगितलं काय सांगितलं शिरप्याने तुझं आणि सावकाराच आहे ना झंगाट आहे झंगाट अहो असं काय बोल त्याला एक तास देती अहो आपलीच प्लॅनिंग असून तुम्ही जर मला हे करता शिरप्याच्या नका नादी लावतो लय जायल बॉय तो नालायक बॉय तो चांगला नाही तुम्हाला माहिती का शिरप्याने काय केलं होतं काय तो शिरप्याची नजर माझ्या वय असे का मी त्याचं ऐकलं नाही काही गोष्टी म्हणून तो आता आपल्या मध्ये काड्या घालतो काय बावळट माणूस आहे शिरप्या तसा वाटत नाही मला अहो शिरप्या सारखा नालायक माणूस नाही त्यांनी ना तो काय आला एक दिवस माहिती का वहिनी वहिनी म्हणतो असं म्हणतो ओ वहिनी ओ वहिनी ऐका ना माझं तुम्ही ऐका ना असा करेल सुटला मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्हाला सहन नाही होत ना राग येतून तुम्हाला म्हणून नाही नाही शिरप्याने काय उलट सुलट सांगितलं वाटतं अहो तुम्ही तुमच्या दिलं मनात काहीतरी भरून त्या शिरप्याने मग तुझं काम बरोबर चालू आहे आपल्या प्लॅनिंग नुसारच चालू आहे आणि आता आहे ना या 50,000 रुपये घेतले सावकाराकडून नाही का मी गायच्या नावाखाली घेतले गाय डिलिव्हरी व्हायची म्हणजे ते 50,000 घेतले घेतलं काय घेतले आता तुम्हाला मी एक आयडिया सांगते आता आहे ना तुम्हाला जोपर्यंत लपता येईल तोपर्यंत लपा जंगलात मध्ये ज्या वेळेस तुम्हाला लेख कटाळा आला ना ते 50,000 रुपये खिशात घालायचे मस्त पैकी ना लांब जाऊन राहायचं बाहेर फिरून येईल बाहेर फिरून यायचं मस्त पैकी गोवा बिवा आमक तमक त्याला सावकाराला वाटन तू काय राजस्थानला की तोपर्यंत ना तू सावकाराला तोपर्यंत ओढून फत्य कर सावकाराकडून आहो पैसे पैसे उपासले ना आता आता त्याला एकच सांगावं लागन बाबा आता ते जमीनचे कागदपत्र दे त्यांनी जमीनचे कागदपत्राने देतो तोपर्यंत मला त्याच्याशी संपर्क ठेवावाच लागन का नाही आणि आता आहे ना तू टाइम बदलून घे सावकारने देखत आहे जातो ना तवा नको जात जा नाही नाही अजिबात नाही तू टाइम बदलून घे जायचं नाही आणि ते खाटाचा आवाज येत होता ना म्हणत्या ते ना उंदीर कुरतडत असेल खाट नाही हो ते नोकर लोक आहे ना ते ओढताड करत ते त्या खाटाची साफसफाई चालू होती हा ते आणि तुम्हाला एक सांग का आता आहे ना पैशांच्या पैसे फेडायच्या नावाखाली सावकाराची इड ना मी कामाला जाणार आहे दुन्या भांड्याच्या लक्षात घ्या एकाच दोन असं करतो ना तो सावकार त्याचा कसा माज मोडायचा आता मी पाकशी मोडीते त्याच्या इड मी दुन्या भांड्याच्या कामाला जाईन गेले का मग सावकारालाय ना बरोबर तिड गाठवायचं सावकाराला मी अशी जाळ्यात ओढीते अशी जाळ्यात ओढीते ना तुम्हाला सांग तुम्ही लोकांचं ऐकत ना बरं का लोक काही सांगा ते मग तुमचा विश्वास आहे ना माझ्या आणि मग त्या शिरप्याचं ना काय ऐकू शिरप्याकडे पाव तो शिरप्या काय करतो माहिती का तो शिरप्या काय करतो तुम्हाला माहिती का युक्तय ना कोणी ऐकलं ना तर त्याच्या बायकोला जाऊन सांग आणि त्याची बायको नाही तर माझ्याशी भांडायला तो लोकांच्या बायांना डोळे मारतो लोकांच्या बायांना पण शिट्ट्या वाजवितो आणि तो काय करतो माहिती का ती गजरी नाही का गजरी त्या गजरीच्या माग पळतो आता एकदा असं आहे का मग नाही नाही शिरप्याचा आईच वाईट नजरच आहे तो शिरप्या स्वप्न सोडित नाही तो
स्वप्नच नाही येतो. नाही नाही बरोबर आहे. माहिती का तो काय काय बोलतो त्या गजरीला? मग किती घाण घाण बोलतो, तुम्ही ऐकलं नाही का? नाही काय बोललाय? हो तो गजरीला म्हणतो आता तोंडावर गेलाय मी येऊ का? हा कुठे घेऊन जाणार होता? तिच्या घरी. मग घरी येऊ का? हा घरी येऊ का म्हणे तोंडावर. नाही आज रात्याला घरी येऊ का म्हणे? बाबू मग त्याच्या माझ्यावर नजर आहे, मी त्याच ऐकत नाही म्हणून तुम्ही कान भरले ते माझे. हा मग काही टेन्शन घेऊ नको, तू तुझं काम करत राह आणि लवकर काम फत्य कर. तुम्ही नका टेन्शन घेऊ ते, चाल दे काम तुझं. मला काय नाही, मी गडीवर ऊन होत ना म्हणून बसले होते. कांदे आता कांद्याला राखण बसावं लागत ना. आता तुम्ही जंगलात लपायला जाते. जातो. हा